इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत आमदार हिरामन खोसकर यांनी पीक विमा संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की कृषी मंत्री आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सक्रिय पाठपुरावा करून इगतपुरी त्र्यंबकेश्वर येथील 24,235 लाभार्थ्यांना 55 कोटी रुपयांचा पीक विमा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार हिरामन खोसकर यांनी स्पष्ट केले आहे की ज्या लाभार्थ्यांना पीक विमा अद्याप मिळालेला नाही त्यांनी त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. या उपाययोजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीसाठी आवश्यक आर्थिक सहाय्य मिळेल याची त्यांनी आशा व्यक्त केली. या निर्णयामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून आमदार खोसकर यांच्या प्रयत्नांचे त्यांनी आभार मानले आहे. 2023 चे इगतपुरी त्र्यंबकेश्वरच्या पीक विम्याच्या बाबतीमध्ये त्याला सतत पाठपुरावा कृषी मंत्री कलेक्टर ऑफिस स्थानिक शेतकरी सुद्धा पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यांनी जिल्हा कृषी अध्यक्ष कृषी अधिकारी जिल्हाधिकारी बरोबर कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्याकडे स्वतः 2 मीटिंग घेतल्या आणि त्याच्यामध्ये इगतपुरी पीक कापणीच्या ज्यामध्ये इगतपुरी तालुक्यात जी घट आहे पीक कापणीची त्यावेळेस 24,235 असे लाभार्थी पात्र झाले आणि त्या पात्र लाभार्थ्यांना जवळजवळ 55,000 कोटी रुपयाच्या ठिकाणी मंजूर झाले. परंतु शासनाकडे निधी नव्हती. त्या निधीच्या बाबतीमध्ये वारंवार मध्यमुंडचे शेतकरी असतील त्या ठिकाणी कांचनगाव असेल कावणई असेल सांजेगाव असेल वाडीवरा असेल सापकुरा असेल ज्या ज्या भागात मोठे शेतकरी पिकाचे तळोग असेल तळोशी असेल गोटी असेल या सर्व शेतकऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करून सुद्धा मिटिंगी घेऊन चांगल्या पद्धतीने इगतपुरीमध्ये यश मिळाला. पीक विम्याचे पैसे 55 कोटीचे इगतपुरीला मिळाले पण ते इगतपुरीच्या पाठपुराव्यामुळं 850 कोटी रुपये पूर्ण नाशिक जिल्ह्याला या ठिकाणी त्याला लाभ मिळाला आणि तो लाभ आता गेल्या रोज 100, 200, 300, 500 शेतकऱ्यांना तो पीक विमा खात्यावर जमा होतो. परंतु या ठिकाणी काही बँकेचं काही अडचणी आल्या असतील तर ताबडतोब माझ्याशी संपर्क साधा माझ्या कार्यालय संपर्क साधा. बँकेमध्ये रोज पैसे भरता काही शेतकऱ्यांचे पैसे जर खात्यावर जमा झाले नसतील तर शेतकऱ्यांनी ताबडतोब कोणती बँक युनियन बँक असेल महाराष्ट्र बँक असेल SBC बँक असेल युको बँक असेल ह्या बँकेच्या माध्यमातून जर काही सर्व्हिस मिळत नसेल ग्राहकाला मार्गदर्शन मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी जरूर माझ्याशी संपर्क साधावा. इलेक्शन येतं जातं चालत राहतं परंतु जे काही शेतकऱ्यांनी मान्याच्यावर काही विश्वास टाकला गेल्या 2019 त्याचा पाठपुरावा आम्ही सतत करत राहिलो अतिशय चांगल्या पद्धतीनं. दुर्दैव असं की शासनाची एवढी मोठी या ठिकाणी चूक दिसते की बांध या बाजूनं इगतपुरीचा उतारा ह्या बाजूनं त्र्यंबकेश्वरचा उतारा इगतपुरीमध्ये 55 कोटी रुपयांचे त्र्यंबकेश्वरमध्ये एकही रुपये मिळत त्र्यंबकेश्वराचं पेठ असेल आणि सुरगाणा असेल हे 3 तालुके वंचित राहिले. इगतपुरीला लागून बरीचशी भात शेती परंतु त्या शेतकऱ्याला सुद्धा वंचित ठेवलेल्या शेतकऱ्यांनी फेर सर्वेक्षण करून जे काही अधिकारी आहेत त्यावेळेस ते भात कापणीच्या बाबतीमध्ये त्यावेळेस त्यांचं काही कशामुळे जर पिकात घट नाही सापडली त्याचं पुरस्सर्व करून त्र्यंबक तालुक्यातल्या सुद्धा शेतकऱ्यांना तो न्याय मिळाला पाहिजे. त्या बाबतीमध्ये सुद्धा मी गेल्या 4 ते 5 वेळेस पत्र पण दिलं त्याचा पाठपुरावा करतो परंतु तो सुद्धा त्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा या ठिकाणी खरोखर या शासनाने महायुतीने लाडकी योजना असेल पीक विमा असेल कर्मचाऱ्यांना हे आज 28,000 रुपये पोलिसचा बोनस पोलीस पाटलाला या ठिकाणी मानधन या ठिकाणी जे आरसे जाऊन स्वयंपैकी त्यांना मानधन अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय घेतले. खरोखर शासनाचं मनापासून मी अभिनंदन करतो आभार मानतो. अजूनही काही शेतकऱ्याचे प्रश्न राहिले आहेत ते पण सोडवा पण दुसरं जाऊ द्या. परंतु हे शेतकऱ्यांनी माझ्या कार्याला ताबडतोब
दोन दिवसात त्या ठिकाणी संपर्क साधून ज्या ज्या शेतकऱ्यांचे पिकं पैसे जमा झाले नसतील त्या शेतकऱ्यांना माझं कार्यालय इगतपुरीला पण आहे, नाशिकला पण आहे, माझे PNचे पण नंबर टाकतो, ताबडतोब त्यांचे पण टाकतो, माझ्या पण नंबर त्या ठिकाणी व्हॉट्सअपला सर्वांकडेच आहेत. पण जास्त जास्त काही शेतकऱ्यांना माहीत राहत नाही, ते मोबाईल बघत नाही त्याच्या खात्यावर पैसे जमा झाले का नाही. तरी ते पैसे जमा नसतील झाले तर दोन दिवसामध्ये माझा संपर्क साधून आपला जो पीक विम्याचे पैसे ते मिळून घ्यावा. नाशिक लोकशाही न्यूज साठी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर.